I live inside my own world of make-believe. Kids screaming in the cradles, profanities. I see the world through eyes covered in ink and bleach. Cross out the ones who heard my cries and watched me weep. I love everything. Fire spreading all around my room. तर मित्रांनो, कशात तुम्ही परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत आहे. तुम्हाला माहिती असेल की आपल्या युट्यूब चॅनलवर आपण मराठी ब्लॉग सुरू केलेले आहे, शुद्ध मराठी ब्लॉग सुरू केलेले आहे. तर मित्रांनो, लास्ट अपलोड केलेला मी व्हिडिओ दादाजी नवीन गाडी, त्याची लिंक तुम्हाला या डोक्यावर कुठेतरी ते इथे भेटून जाईल, तुम्ही चेक करू शकता जाऊन. तर मित्रांनो, त्या व्हिडिओमध्ये मी स्टोरी टेलिंग केली होती, माझ्या जीवनातली पहिली स्टोरी टेलिंग होती आणि त्यात तुमचा रिस्पॉन्स खूप चांगला आला आहे. काही काही लोकांनी सजेशन पण दिलेली आहे की तू वेगवेगळ्या टाईपनी पण स्टोरी टेलिंग करू शकतो, त्यांनी टाईप्स पण दिलेले आहे, त्यावर मी थोडा प्रयत्न करेल आणि विचारही करेल नवीन नवीन स्टोरी टेलिंग करायचा. या व्हिडिओ बद्दल बोलायचं झालं तर हा ही एक स्टोरी टेलिंग व्हिडिओ आहे. थोडक्यात सांगतो की आपण कुठल्या मुद्द्यावर आज स्टोरी टेलिंग करणार आहे. मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की दादानी नवीन एक गाडी घेतलेली आहे, त्यावर सगळं झालं, दादाचे सगळं कागदपत्र सगळं क्लिअर झालेलं आहे, सगळं क्लिअर झालेलं आहे. त्यावर एक राहिलेलं फक्त, ते मला तिने दिलंच नाही. काय बघू सांगा जरा, कमेंट करून सांगा मला काय आहे ते. तर मित्रांनो, मी सांगू काय राहिलं होतं. पार्टी पार्टी राहिलेली पार्टी. मित्रांनो, त्या दिवशी गाडी घेतली तेव्हा तिने मला पार्टी दिलीच नव्हती, म्हणून त्याला मी मागं लागून लागून त्याच्या मागं लागून लागून त्याला बोललो की मला आता पार्टी द्यायची आहे. आणि त्याच्यानंतर त्याचं उत्तर ऐकून माझं म्हणजे आश्चर्यचकित झालो मी. चल आज जाऊया पार्टी करायला. चला जाऊया आता पार्टी करायला. टाइम खूप कमी होता आणि त्यात पाऊस पण खूप पडत होता, त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त याच्यात टाइम लॅप्स सिनेमॅटिक शॉट बघायला भेटतील, तर एन्जॉय करा. तर मित्रांनो, सिनेमॅटिक शॉट तुम्ही एन्जॉय करताय की नाही, मजा येते की नाही तुम्हाला ते सांगा मला कमेंट मध्ये आणि बघत राहा पुढे. पावसाळ्यात हळूहळू गाडी चालवत मुळगावला पोहोचलो आणि बघतो तर काय, बघा तुम्ही जरा. एवढी मोठी लाईन एका वडापावसाठी? अरे एवढी लाईन तर आमच्या भांडाऱ्याला असती, देवाच्या भांडाऱ्याला. चला बघा पुढे तुम्ही. मित्रांनो, आम्ही विचार काय केला की तिकडे जाऊन बसून मस्त नेचरचा वाईब घेऊन मुळगावला वडापाव खाऊया, पण तिथे गेल्यानंतर समजलं की कोरोनाच्या परिस्थितीमुळे तिथे जाऊन बसून खाऊन देणार नाही कोणाला. आपलं आपलं सामान घ्या, काय घेणार आहे खायला घ्या आणि तिथून गपचूप वाटा. पार्सलच फक्त अवेलेबल होतं. मग आम्ही विचार काय केला की घरी चाललोच आहे तर आपण घरातल्या वडेपाव घेऊन जाऊया. दोन शब्द चांगले बोलते घरातले, नाहीतर शिव्याची सवय झाली आम्हाला, दररोज शिव्या, उठून बसून शिव्या. मग चला पुढे बघत राहा तुम्ही व्हिडिओ. मुळगावर आम्ही निघालो घरी जायसाठी, पाऊस जरा कमी चालू होतो तेव्हा, हळूहळू येतो पाऊस, पण नंतर तुम्ही बघू शकता पुढे काय झालं. आणि मित्रांनो, पाऊस चालू होता त्यामुळे आम्ही एका झाडाखाली 20 मिनिटं घालवले. काय करणार, भिजलो होतोच, पण जास्त पाऊस लागला. वडेपाव भिजले असते तर परत एकदा शिव्या खायला लागतात घरातल्या आमच्या, शिव्याला खाल्ले असते घरातल्यांच्या. मी खरं सांगतो तुम्हाला, त्यानंतर काय झालं की माझं घर आहे वेस्टला, दादाला तो ईस्टला.
मग आम्ही तिथून आलो वेशवरून रस्ता जातो ईस्ट साठी. मग आम्ही इथे आल्यानंतर दादा बोलला की तुझी गाडी पण घे, आपली पल्सर 220 घे. पल्सर घेतल्यानंतर तो दादा काय बोलला की तू गाडी घे, तुला परत सोडायला मी येणार नाही. ते मला माहित होतं. मग गाडी घ्यायला सांगितली, तिथं जायचं वडेपाव खायची ईस्टला जाऊन घरातल्या बरं सगळ्यांच्या, आणि तू परत घरी यायचं रिटर्न. त्यावेळी ते बोलला की बाईक घे तुझी, तू पुढे बघत राहा. आणि मित्रांनो, नंतर आम्ही घरी गेलो, ईस्टला घरी गेलो, आणि सगळ्यांना आवडलं. तुम्ही आमच्यासाठी पण वडेपाव आणले, क्या बात आहे. चहाचा टायमिंग झालेला, म्हणजे बघा घरातल्या किती भारी वाटलं असेल. चाय विथ वडापाव, आनंद झाला सगळ्यांना. आम्ही असं आणलं, नंतर आम्हाला सगळ्यांना माहित आहे आम्ही काय असं आणत नाही कोणाला. आमच्या इथं वांदे होतात. मग आम्ही बाहेर गेल्यानंतर तुम्हाला काय सांगू आता मी. सॉरी, वडापाव खाल्ला आपण असं समजून घ्या. आता तुम्हाला ही स्टोरी टेलिंग व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज मला कमेंट करून सांगा. आणि स्टोरी टेलिंग आणि तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तुमच्या नातेवाईकांना, तुमच्या मित्रांना, तुमच्या कोणाला पण जाऊन सांगा की चॅनल फक्त सबस्क्राईब तरी करा. 500 सबस्क्रायबर होईल आपले लवकरात लवकर आता. आणि सपोर्ट करते रे. भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये. चला, बाय बाय.